नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्मस्थळ असलेल्या राजगुरु वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळील काही भाग सोमवारी दिनांक 27 जून पहाटे ढासळल्याने वाड्याचा संपूर्ण भाग पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रवेशद्वाराचे दगड, मातीच्या जुन्या विटा असलेले बांधकाम ढासळले। या भागाची आणखी पडझड होण्यापूर्वी शासन व प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे। शहीद राजगुरु यांच्याविषयी असा इतिहास सांगितला जात आहे। शहीद शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेड येथे झाला। लहानपणापासून क्रांतिकारी विचारांनी प्रभावित असलेले राजगुरु संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले। तेथे चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राजगुरूंवर पडला। राजगुरु हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांचा संपर्क यतींद्रनाथ दास, सुखदेव भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाला। या संघटनेचा मुख्य हेतू देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करणे हा होता। लाला लजपत राय यांची हत्या करणारा ब्रिटिश अधिकारी जॉन सॉर्डनची हत्या करण्याचा कट रचला गेला। या कटात राजगुरु देखील सहभागी होते। सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला, या घटनेत सुद्धा त्यांचा सहभाग होता। सामान्य जनतेत क्रांतिकारी विचार जागृत करणे हे यामागचे कारण होते। स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तांना इंग्रजांनी पकडणे सुरू केले होते। एक एक करून सर्वांनाच पकडले जात होते। पुण्यात असताना ते पकडले गेले। 23 मार्च 1931 रोजी राजगुरूंसोबत भगतसिंग, सुखदेव या भारत मातेच्या सुपुत्रांना फासावर लटकविण्यात आले असा इतिहास सांगितला जात आहे। प्रतिनिधी विजय ढमडेरे, शिरोड। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।